नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावीच्या युवक भारतीच्या पुस्तकातील पहिला धडा आपण बघतोय मामू मामू या धड्याच्या लेखकाचं नाव आहे शिवाजी सावंत यांचा कालावधी एकोणीसशे चाळीस ते दोन हजार दोन मित्रांनो त्यांचा परिचय आपण सुरुवातीला बघूया सुप्रसिद्ध असे कादंबरीकार आपल्याला माहीत आहेत शिवाजी सावंत त्यांनी मृत्यु मृत्युंजय ही कादंबरी का लिहिली आणि ही कादंबरी म्हणजे त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचं आवडतं क्षेत्र असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्यांनी छावा युगंधर लढत या प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या कोणत्या छावा युगंधर लढत या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत अशी मने असे नमुने मोरावळा लाल माती रंगीत मने हे व्यक्तिचित्रण संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत शेलका साज कांचनकण हे ललितलेखन सुद्धा त्यांचं प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना पाच वेळा गौरव गौरवान्वित केलेलं आहे पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार त्यांना मिळाला आहे कोणता पूनमचंद भुतोडिया हा जो बंगाल राज्य शासनाचा जो पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे पुणे विद्यापीठा तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे तसंच एकोणीसशे नव्वद वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी सुद्धा त्यांचं नामांकन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आता प्रस्तुत जो पाठ आहे कोणता मामू कोणता पाठ आहे मामू मामू हा जो पाठ आहे हा पाठ व्यक्ती चित्रणात्मक आहे म्हणजे या पाठामध्ये कशाचं वर्णन आहे व्यक्तीचं आणि मामू हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठात केलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रामाणिक देशाभिमानी नम्र सेवाभावी व सहृदयी असलेला मामू आपल्याला माणुसकीचे विलोभनीय दर्शन या पाठामध्ये घडवत असलेला आपल्याला पाहायला मिळतं समर्पक शब्दरचना चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला आपल्या भिडते चला तर मग आपण मामू हा धडा प्रत्यक्ष पाहायला सुरुवात करूया बघा इथं काय चित्र दिसत तुम्हाला मला वाटते इथं शाळा दिसते हे शाळेची घंटी आहे हे शाळेचे विद्यार्थी हे मामू नावाचं जे पात्र आहे ते पात्र मुलं शाळेत चाललेली इथं आपल्याला दिसत आहेत आणि घन 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 थोराड घंटेचे टोलावर टोल पडत राहतात शाळेची वेळ आहे आणि शाळेची वेळ सकाळची वेळ घन 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 घंटा घं, 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 वाजते चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या मंदिराकडं एकवटू लागतात आणि विद्यार्थी आता सकाळची वेळ शाळेची वेळ आणि मुलं काय करायला लागलेत घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं प्रार्थना मंदिर म्हणजे हे आपलं शाळा समाधानी चर्येनं मामू स्टुलावरून खाली उतरतो आणि मामू या ज्या पाठामध्ये आलेलं जे कॅरेक्टर आहे जे पात्र आहे ते समाधानी त्याची चर्या चर्या म्हणजे हा जो चेहरा आहे हा चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत हे त्याचे कसे समाधानी सॅटिस्फाईड आणि ते, ते स्टुलावरून खाली उतरतात रांधा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळू लागतात कोण आळू लागतात विद्यार्थी भावपूर्ण प्रार्थनेतून विद्यार्थी हे प्रार्थना करत आहेत त्याच्याकडे आळवणी करत आहेत विनवणी करत आहेत देवाला मागणी मागत आहेत आणि त्यांच्या डोळे हे मिटलेले आहेत झाकलेले आहेत बंद आहेत आणि हे जे बंद डोळे या बंद डोळ्यामधून अतिशय भावपूर्ण पद्धतीने हे काय म्हणत आहेत प्रार्थना आणि मामू काय करतोय बघा आता मामू एका दगडी खांबाला रेलून आपली सुनेवानाची सफेद दाढी कुरवाळत ती समूह प्रार्थना ऐकत राहतो मामूनं काय केलेलं आहे मामू सुनेवानाची जी सफेद दाढी आहे त्यांची ती अशी दाढी कुरवाळत आहेत आणि शांत अशा चित्तानं ते मुलं जी प्रार्थना गात आहेत मुलं जी प्रार्थना म्हणत आहेत ती प्रार्थना मामू एका दगडी खांबाला रेलून ती प्रार्थना शांतपणे ऐकत आहेत त्यांचं मन कशात तरी गुंतून पडतं आणि ही प्रार्थना ऐकत असताना मामूचं जे मन आहे ते मन कुठल्या तरी विचारात बुडून जातं प्रार्थना संपते जनगण मन ची इशारत मिळते प्रार्थना संपल्याबरोबर तिथं खेळाचे शिक्षक असतील ते त्यांना आदेश देतात ऑर्डर देतात कशासाठी राष्ट्रगीतासाठी काय राष्ट्रगीत आपलं जनगण मन जनगण मन सुरू होतं खांबाला रेम लेला मामू पाय जोडून सावधानाचा पवित्रा घेऊन खडा होतो मामा अगोदर बसलेला आहे बघा मामाच्या कानावर जेव्हा राष्ट्रगीताच्या आदेशाचे ऑर्डरचे शब्द कानी पडतात तो बसलेला मामा सावधानाचा पवित्र घेतो आणि खडा होतो खडा होतो म्हणजे उभा राहतो या शाळेचा मामू एक अवयव झालाय गेली चाळीस वर्ष तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेचा टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आला किती वर्ष झाले चाळीस वर्ष झालेली आहेत हा जो मामू आहे मामू शाळेची नोकरी करतोय सेवा करतोय आणि शाळेची बेल देतोय आणि तो काही नाराज नाही त्याच्या मनामध्ये त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला चैतन्य दिसतं आणि हा चैतन्याच्या सुरामध्ये चैतन्यात नाहून जातो आणि तो सांग काम करत आलेला आहे शाळेची सेवा करत आलेला असा हा मामू आहे कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे मामूची नेमणूक कधी झालेली आहे कोल्हापूर संस्थान होतो तेव्हा राजाराम महाराज जेव्हा होते तेव्हा राजाराम महाराजांची कारकिर्द आणि त्या कारकिर्दीमध्ये हे नोकरीला लागले ते शाळेवर रुजू झालेले आहेत त्यानं दोन राज्य बघितली संस्थानाचा आणि लोकशाहीचं हा जो मामू आहे या माूनं राज्यकारभाराची दोन पर्व बघितलेली आहेत पहिलं पर्व जे होतं ते संस्थानाच्या राज्याचं आणि दुसरं चा पर्व आहे ते लोकशाहीच्या पर्वाचं पर्व त्यांनी बघितलेलं आहे कोल्हापुरांच्या कैक पिढ्या त्यांनी बघितल्या बघितलेल्या आहेत किती वर्ष झाले त्यांच्या नोकरीला चाळीस वर्ष झालेलं आहे आणि या चाळीस वर्षाच्या काळात त्यांनी कोल्हापूरच्या कैक पिढ्या बघितलेल्या आपल्याला पाहायला <coughs> मिळतात मामूच्या सफेदारी जेवढे केस आहेत तेवढ्या त्यांच्या आठवणी असतील खूप बघितलंय आणि भोगले त्यानं महाराजांचा मुक्का पन्हाळ्यावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारासह चौदा मैलांची पायपीट करावी लागली किती मैल चौदा पण ही आठवण सांगताना कुठे वेदनेची कळ त्यांच्या दाढीधारी चेहरे चेहऱ्यावर चेहरेवर तरळत नाही नाहीतर आजकाल आपण जर बघितलं तर थोडं जर काम सांगितलं एखाद्या व्यक्तीला तर तो, तो म्हणतो शाळेतला व्यक्ती म्हणून सांगतोय मी हां तर तो, तो तुलना करत बसतो ते का माझंच आहे मीच करू का दुसरा पण सेवक आहे त्याला पण सांगा उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर दिसते डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमद मन बोलून जातं सर फाटेत फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं पर नाही झेपत तो सकाळी पन्हाळगडावर पन्हाळ्यावर जाताना जे फाटेच्या वेळेला माणूस जातोय ते अतिशय आनंदायी असतं परंतु त्याचं वय झालंय तो म्हणतो पण आता सहन होत नाही खूप वय झालेलं आहे संस्थान विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चव्हाटा चा पांगला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून डुईला अबोली रंगाचा फेटा अंगात नेहरू शर्टावर गर्द निळ जॅकीट जाकित, जॅकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचे जुनं पॉकेट वॉच खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे आपण जर बघितलं तर मामूचा पोशाख इथं लेखकानं अतिशय विलोभक पद्धतीनं वर्णन केलेलं आहे मित्रांनो पुढचा पॅरेम बघू आपण पुढचा उतारा शाळेत तो शिपाई आहे पण तो बाहेर बहुरूपी आहे कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं चा दुकान चालव तो हातावर ठेवेल ती अल्लाची खैर म्हणून आपलं सगळं कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चा बच्चीला उर्दू शिकव शिकवून दे एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू हा करतो मित्रांनो मामू शाळेत शिपाई पण समाजामध्ये तो इतरही प्रकारची कामं करतो जसं की एखाद्या बागवानाचं दुकान जर असेल तर त्या बागवानाला कुठं जायचं असेल तर तो दुकान चालवतो किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याच्या मुलीला जर उर्दू शिकवायची असेल तर तो त्या मुलीला उर्दू शिकवण्याचं काम पण तो करतो शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो बाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात मौलवी व्यापारी उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू आणि शाळेबाहेरच्या ज्या व्यक्तीत मौलवी असतील व्यापारी असतील उस्ताद असतील हा विविध प्रकारची कामं करतो म्हणून त्या व्यक्तीला त्यांनी नाव दिलंय मामू काय नाव दिलंय मामू कुणी कुणी नावं दिले मौलवी मौलवी असतील व्यापारी असतील उस्ताद असतील दहा वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलोय लेखक म्हणतो लेखकाला या शाळेवर रुजू होऊन किती दिवस झाले दहा वर्ष आणि लेखक सांगतात शिवाजी सावंत सांगतात की मी या माणसाची पारख करत आलोय माणसाला जवळून बघत आलोय गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही आणि बघा शिवाजी सावंत लेखक सांगतात की गरीब जो माणूस असतो या माणसानं किती आणि कसं हस हुशार असावं याचा मामू एवढा मसाला मला दुसऱ्या व्यक्ती प मध्ये आजपर्यंत बघायला मिळालेला नाही असं आपल्याला लेखक आवर्जून सांगतात आता लेखक त्याची काही उदाहरणं देतात मी मामूच्या घरी ग्रहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला गेलो असं लेखक सांगतात त्याची कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं मामून केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून असेल पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत या ठिकाणी मित्रांनो लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण एखादं काम एखादं कर्तव्य आपल्याला नेमून दिलेलं काम जेव्हा इमान इतबारे करतो तेव्हा आपली मुलं सुद्धा चांगल्या मार्गाला लागतात चांगल्या पदावर जातात याचं ज्वलंत उदाहरण लेखकानं या, लेखकान या धड्याच्या माध्यमातून आपल्या समोर चितारलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणूनच लेखक म्हणतो मामून केलेल्या कष्टमय चाकरीचं चा, फळ म्हणून असेल बघा कष्टमय चाकरीचं चा म्हणजे अतिशय कष्टप्रद असलेल्या नोकरीचं फळ म्हणून असेल पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालेली आहेत पैसा कमावतात म्हणून त्यांना माज नाही कुठलाही गर्व नाही बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे तो कधी खाली पडत नाही आणि त्यांना त्यांचे वडील जे सांगतात ते शब्द ते प्रमाण मानतात त्या शब्दाला ते किंमत देतात आई वडिलांना ते काहीही उलट बोलत नाहीत असं या पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला सांगतो पण मित्रांनो आजकाल जर बघितलं तर घरात जर मुलाला वडिलांनी दहा आवाज दिले तरी मुलगा हो का चू करीत नाही परंतु मामूचा मुलगा हा त्यांच्या कोणत्याही शब्दाला डावलत नाही त्यांच्या आज्ञेचं तो पालन करत असताना आपल्याला या पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्या नजरेत आणून देतात असंच एकदा मामूच्या घरी त्याच्या दुसऱ्या नंबरच्या मुलाचं शादी मुबारक निघालं पहिल्यांदा लेखक मामूच्या घरी कशासाठी जातात वास्तुशांतीसाठी आणि दुसऱ्यांदा लेखक मामूच्या घरी त्याचा जो दुसरा मुलगा आहे मामूचा या मामूचा विवाह सोहळा असतो लग्न असतं आणि त्या लग्नाला मामूच्या घरी लेखक जातात ठरल्याप्रमाणे मामू मला आमंत्रण द्यायला आला आणि मामू ठरल्याप्रमाणे आमंत्रण द्यायला कोणाला आलेले आहेत लेखकाला सर पोराचं लग्न हाय यायला पाहिजे आणि ते अतिशय नम्रतेने अतिशय मनातून सांगतात की सर माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या पोराचं लग्न आहे तुम्ही यायलाच पाहिजे मामू तुमच्या पोराचं लग्न आहे तर न येऊन कसं चालेल नक्की येईन मी उत्तर दिलं एका मित्राला घेऊन संध्याकाळी शादीच्या मंडपात गेलो मंडप माणसांनी भरला होता मामू पुढं येत मला हाताला धरून आघाडीला नेऊन बसवलं आणि मग सर मंडपात आल्याबरोबर मामूनं काय केलं सरांच्या हाताला धरलं आणि लग्न मंडपात सगळ्यात पुढं नेऊन बसवलं म्हणजे हे बघा एखाद्या व्यक्तीला आपण आमंत्रण दिलं आहे आणि त्या माणसाची काळजी मंडपात आल्यावर घेणं हे त्यांनी आपलं कर्तव्य मानलं आणि त्यांना हाताला धरून पुढं नेलं आणि लग्न मंडपात बसवलं त्या मंडपात आमदार होते खासदार होते बडे व्यापारी होते शिक्षक प्राध्यापक सर्व प्रकारची माणसं या लग्न समारंभाला हजर होती हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चा चीज झाल्याचं चा समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं निका लागला मामून जमलेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी माईक हातात घेतला आणि मामू काय म्हणतायत कशासाठी माईक हातात घेतलेला आहे मामून की लग्नासाठी जी आलेली लोक आहेत या सगळ्या लोकांचे आभार त्यांना मानायचे आणि आभार मानण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तो माईक आपल्या हातात घेतलेला आहे <coughs> आणि ते म्हणतात माईक हातात घेऊन आज माझ्या मुलाच्या लग्नाला आमदार साहेब आलेत खासदार साहेब आलेत मृत्युंजयकार आलेत माझ्या गरिबाच्या आणि मामूचा खंठ दाठून आलाय त्याला बोलता येईना त्याची अनुभवानं पांढरी झालेली दाढी थरथरत राहिली मामूनं बसे आभार मानून हातातील माली माईक खाली ठेवलेला आहे धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणूस की फार फार मोठी आहे असे विचार घेऊनच त्या दिवशी मी मंडपातून बाहेर पडलो आणि बघा एवढा मोठा लेखक पण लेखक म्हणतो या मंडपातून या कार्यक्रमातून मी धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणूस की फार मोठी आहे हा विचार लेखकाने या लग्न मंडपातून मामूच्या माध्यमातून घेतलेला आहे आणि लेखक मंडपाच्या बाहेर पडलेला आहे कोणता विचार लेखकाने मनात घेतला लेखकाने हा विचार मनात घेतला की माणूस हा धर्मापेक्षा मोठा आहे आणि माणसापेक्षा माणूस की ही तर फार मोठी आहे या लग्न मंडपातून लेखकाने तो संदेश घेतलेला आहे आणि लेखक मंडपातून बाहेर गेलेला आपल्याला सांगतायत लेखकाचं नाव काय आहे शिवाजी सावंत त्यांनी मृत्युंजय मृत्युंजय सारखी जगप्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे हे आपल्याला मी निदर्शनास आणू इच्छितो मामूचा शेवटचा बच्चा शाबू माझ्या हाताखाली शिकला चांगल्या गुणांनी यशस्वी पास झाला तो पास होताच मामून माझ्या माग लकड लागलं सर शाबूला कुठंतरी चिकटवा बघा मामूचा शेवटचा जो मुलगा आहे तो शिकला एस यस एस सी पास झाला आणि मग मामूला वाटतं आपला छोटा मुलगा आहे तो कुठंतरी कामाला लागला पाहिजे कुठंतरी नोकरी लागला पाहिजे आणि शिवाजी सावंत हे जे सर आहे त्या शाळेतले या सरांना तो आहे सर माझा मुलगा ला, कुठंतरी लागला पाहिजे त्या माझ्या मुलाला कुठंतरी चिटकव हो। मामू हा मामू हा शेवटचा बच्चा तुमच्यात कुणीच पदवीधर नाही याला शिकू द्या याला नोकरीत अडकवला की हा संपला जरा नेट धरा काही अडलं नळलं मला सांगा मी मामूला दिलासा देतो आणि लेखक काय म्हणतो बघा लेखकानं इथं सद्य परिस्थिती जी आहे आपल्या भागातली या भागातली परिस्थितीसुद्धा इथं चितारलेली मला दिसते विद्यार्थी मित्र हो आपल्या इथं जवळच सिन्नर हे गाव आहे आणि तुम्ही काय करता दहावी बारावी झालं का त्या शिन्नरचे एम आय डी सीमध्ये जाता तिथं काम करता दहा बा दहा बारा हजाराची नोकरी करता आणि नंतर शिक्षणाला कायमचा रामराव ठोकता आणि तुमची पुढची प्रगती ही बंद होते तोच मुद्दा मामूच्या शेवटच्या मुलाच्या माध्यमातून शिवाजी सावंत इथं कुठंतरी सर्व देश महाराष्ट्रातील नवे जगातील सर्व लोकांना ते अतिशय महत्वाचा संदेश दिसतात ते म्हणतात तुमच्यात कुणीच पदवीधर नाही तर मित्र हो आपण सुद्धा आपल्यामध्ये बरीच मंडळी अशी आहे दहावी बारावी झाली त्याच्यानंतर ती कामाला लागली आणि पुढं शिकायचं त्यांनी बंद केलेलं आहे आणि ते तिथंच अडकून पडलेले आहेत म्हणून शिवाजी सावंत मामूला म्हणतात मामू हा तुमचा शेवटचा मुलगा तुमच्या घरात कुणी पदवीधर झालेलं नाही आणि याला जर तुम्ही आता कुठं कामाला लावलं तर तिथंच काम करील आणि त्याची प्रगती काही होणार नाही ते मामूला दिलासा देत शिवाजी सावंत आपल्याला म्हणत असलेले दिसून येतात मित्रांनो <coughs> पुढचा आपण भाग वाचूया बदलत्या काळाची पावलं ओळखून मामून निर्धार बांधला निर्धार बांधला पोराला कॉलेजात दाखल केला मित्रांनो नळी फुंकिली सोनारे इकडून तिकडे जाई वारे अशा पद्धतीनं न वागता जर का समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीनं जर मोलाचा संधा दिलेला असेल तर त्या सल्ल्यानुसार आपण वागलं पाहिजे हेच मामू आपल्याला या ठिकाणी त्याच्या वर्तनातून सांगतोय सरांनी सांगितलं शाव शिवाजी सावंत सरांनी सांगितलं की मामू मुलाला पुढं शिकू द्या तर मामूंनी ऐकलं आणि मामूनी त्याच्या मुलाला कॉलेजमध्ये पाठवायचं ठरवलं मित्रांनो हे बघा हे बघा मित्रांनो मला इथं आपल्याला सांगायचंय की हे बघा एक मिनिटात आयुष्य बदलत नाही पण एक मिनिटात घेतलेल्या निर्णयानं आयुष्य हे नक्कीच बदलतं यातून आपल्याला ते पाहायला मिळतं काय सांगितलं एका मिनिटात आपलं आयुष्य काही बदलत नाही पण एका मिनिटात घेतलेल्या निर्णयानं आयुष्य हे कायमचं बदलत असतं मामूने निर्णय काय घेतला त्याच्या मुलाला पुढं शिकवायचं परंतु आणि त्यानं तो निर्णय घेतला आणि पुढं बघूया काय आहे परवा परवा मामूची बुडी आई अल्लाला प्यारी झाली म्हणजे आईचं देहावसन झालं देहांत झाला तिच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी तळलं दुनियेत सारं मिळेल सर पण आईची माया कुणाकडनं नाही मिळायची हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला त्याच्या शाबूसारखा पोर वयाचा वाटला त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली हे हायस्कूल शंभर वर्षावर जुनं आहे इथलं रेकॉर्ड त्यामुळं अवाढव्य आहे कुणी माझी विद्यार्थी येतो एकोणीसशे वीस बावीस सालातील आपल्या नावाचा दाखला मागतो मामू हे रजिस्टर अचूक शोधून त्याचं नाव धुंडून काढतो हाती दा, दाखला पडलेला बाप्या झालेला विद्यार्थी मामूचा हातात हात घेऊन म्हणतो चलो मामू चाय लेंगे <coughs> कशाला नग आत्ताच घेतलाय कुठं आहे आता तुम्ही मामू त्याचा चहा नाकारण्याचा प्रयत्न करतो मामा जुन्या आठवणी मनात जुन्या आठवणी रेंगाळणारा विद्यार्थी त्याचा हात खेचून त्याला आग्रहाने चहाला नेतो मग चहा पिता पिता त्याच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा मिळतो यम आर सर भारी माणूस केवढा आब होता त्या वा वागताला हायस्कूलचा मामू हरवलेल्या काळाला मुठीत पकडण्याचा प्रयत्न करतो ही शाळा सरकारी आहे इथं ड्रॉईंगच्या कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षाचं केंद्र आहे ह्या परीक्षा आल्या की बुडा मामू पाखरागत हालचाली करू लागतो नंबर टाकणं बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं पाणी देण्यासाठी पोरा गोरगरिबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो <coughs> मित्रांनो कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरग चक्कीर येऊन कोसळतं रिक्षा आणून त्यात त्या, त्या पोराला घालून डॉक्टरकडे नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो घाबरू नकोस बस काय झालं नाही तुला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दि राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हाताने इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरळ सरसरत चढतो शाळेच्या तिसऱ्या महिल्यावरच्या माथ्यावर निखोप वाऱ्यावर फडफडत राहतो फेट्याजवळ हाताचा पंजा भिडून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडं मान उंचावून बघत राहतो विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडं कुणी बडा पाहून आला की मामूकडं भगत नुसती मांडुलवली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो पाहुणा बजेपर्यंत चहा दाखल होतो राजे चहा केव्हा सांगितला पाहुणा आश्चर्यानं बोलतो आणि मग त्या पाहुण्याला कळत नाही की चहा कसा आला मी उत्तर देतो ऐतिहासिक काळात वावरतो ना साध्या नुसती इशार इशारतीवर हुकूम कामं होतात आमची एकदा मी आणि मामू शाळेच्या वरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो त्या दिवशी मामू खुल्ला होता संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती सांगत होता तीन तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही प्रसंगी मामू एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी मुलांच्या समोर दहा वीस मिनटं एखाद्या विषयावर बोलू शकतो त्याला जसं उर्दूचं ज्ञान आहे तसंच त्याला वैद्यकांचंही ज्ञान आहे लहान सर तर चण असलेल्या लहान सर चण असलेल्या शिक्षकाला तो म्हणतो काय पवार सर काही तब्येत पैसा काय कोण उरावर बांधून येणारा जाताना जरा अंग धरी सारख काहीतरी खावा मी सांगतो तुम्हाला साखरेच्या पाकात तूप घालून त्यात शेरभर साफ धुतलेल्या कारका बिया काढून पंधरा दिवस मूर्तीला घाला रोज सकाळी अनिशापोडी दोन तीन खावा महिनाभरात तुम्हाला कुणी ओळखणार नाही कुणाच्या पायाला लागलं तर त्याला कुठला पाला वाटून लावावा याचा सल्ला सल्ला द्यायला मामूला विसरत नाही कुणाचं बोट पोट बिघडलं तर त्यावर कुठला काढा प्यावा याची सूचना द्यायला तो चुकत नाही शाळेत एखादा कार्यक्रम निघाला की त्याची आणखी मामूच्या हातात येते त्याची आखणी मामूच्या हातात येते फ्लॉवर पासून टेबल क्लॉथपर्यंत सारी झुपी जोडून देऊन पुन्हा कार्यक्रमाच्या वेळी एखादा कोपरा धरून वक्ता काय काय बोलतो हे तो नीट ध्यान देऊन ऐकतो कार्यक्रम संपला की मामूला विचारावं कसा काय झाला कार्यक्रम वक्त्यात काही खास नसेल तर नाराजी प्रकट करण्याचीही त्याची एक ढब आहे बोललं चांगलं ते पण मनावी तशी रंगत नाही भरली आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून निवृत्त होणार राजीनामा रोजाना दिसणारा त्याचा अबोली रंगाचा फेटा आणि सफेद दाढी आता दिसणार नाही हंसाच्या आयुष्याला कुठं ना कुठं वळण असतं टाळतो म्हटल्यानं ते मामुला काही टाळता येत नाही सरकारी नियमच आहे त्याप्रमाणे मामूला काही मामूला घरी जावं लागणार पण मला मात्र वाटत राहतं त्या की त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातानं इथल्या थोराड घंटेचं घन 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 असे टोल पडत राहावेत त्या टोलांच्या तालावर चैतन्याचे अगणित कोळे कोंब नाचत राहावेत जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कवळिकीच्या असंख्य अनगड कंटातून प्रार्थनेचे धीर गंभीर बोल असे राहावेत आणि दगडी खांबाला रेलून ते प्रार्थना बोल ऐकताना बुडा पारबुडा झालेला मामू असा कसल्या तरी विचारात कायमचा हरवलेला बघायला मिळावा लाल माती रंगीत मने या पुस्तकातून हा घेतलेला धडा आता संपलेला आहे मित्रांनो आता आपण कृती बघूया कृती कोण ते लिहा चैतन्याचे छोटे कोम कोण आहे मामू सफेद दाढीतील केसा एवढा आठवणी असणारा कोण आहे सफेद दाढीतील केसा एवढा आठवणी असणारा मामू शाळेबाहेरचा बहुरूपी मामू अनघड कोवळे कंठ असणारा मामू विद्यार्थी मित्रांनो किती सोपं आहे बघा कृती सगळ्या आणि आता इथं कृती करायची लेखकाने विद्यार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह तुम्ही इथं चार मामूची शालाबाह्य कामे कोण ते पण इथं तुम्ही लिहून काढा अत्यंत सोपे आपण ते बघितलेलं आहे आता खालील वाक्यातून तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो देशा देशभक्ती देशाबद्दलचा आदर याच्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसतो मित्रांनो आता याच्यानंतरची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायची आहेत कारण तुम्हाला धडा किती समजला यावरून ते आपल्याला समजणार आहे दुसरा मुद्दा आहे आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यात पाणी येते याच्यातून त्याचा कोणता गुण तुमच्या नजरेत भरतो लक्षात येतो तिसरं मामू त्याला आईच्या मायेनं धीर द देत म्हणतो घाबरू नकोस बस काय झालं नाही तुला इथं मामूचा कोणता गुण आपल्याला धीर देण्याचा माया पोटात असलेली तिडीक माझ्याकडे कुणी बडा पाहून आला की मामूकडे बघत नुसती मान डोलावली की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो म्हणजे इथं आज्ञाधारकपणा हा गुण आपल्याला दिसून येतो मामू एवढ्या कार्यक्रमात मुलासमोर दहा वीस मिनटं एखाद्या विषयावर बोलू शकतो याच्यावरून त्याचा सभाधीटपणा भाषण करण्याचं जे कौशल्य आहे हे गुण आपल्याला इथं दिसत येतात खालील शब्दसमूहांचा अर्थ लिहा थोराड घंटा अभिमानाची झालर याचे अर्थ तुम्हाला लिहायचे थोराड घंटा आणि अभिमानाची झालर आता व्याकरण बघा बरं काय दिलंय खालील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा बर हुकूम आमदार साहेब समाधान खालील शब्दातील अक्षर निव निवडायची आहेत आणि अर्थपूर्ण शब्द तुम्हाला इथं तयार करायचा आहे खालील वाक्प्र वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा चव्वाटा पांगणे कंठ दाटून येणे हरवलेला काळ मुठीत पकडणे त्याच्यानंतर पुढं आहे खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करा उपसर्ग घटित प्रत्यय घटित आणि अभ्यस्त त्याच्यानंतर तो स्वमत व्यक्त करायचं आहे शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे या मामूसंबंधी लिहिलेल्या विधाना लिहिलेल्या विधानाचा अर्थ पाठाच्या आधारे तुम्हाला व्यक्त करायचा आहे अशाच पद्धतीनं इतर प्रश्नांची सुद्धा उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत वर आपल्याला एक स्वाध्याय सांगितलेला आहे तो पूर्ण करण्यापूर्वी तुम्ही उपसर्ग घटित शब्द प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द हे वाचा आणि त्याच्यानंतर ही ॲक्टिव्हिटी सोडवा म्हणजे तुम्हाला ती निश्चितच सोडवता येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रकल्प करायचा आहे प्रकल्प अभिव्यक्ती पण तुम्हाला इथं लिहून काढायची आहे प्रकल्प तुमच्या परिसरातील मामूसारख्या बहुगुणी व्यक्तीचा शोध तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याच्या व्यक्तिविशेषाचे वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे ओके आणि अशा पद्धतीने हा धडा आपला झालेला आहे धन्यवाद